आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. काहीही करून या मंत्र बंधनाच्या आत गेले तर नंदिनी मला काहीच नाही करू शकणार. माझ्या आईला धोका देऊन संजीवनी भूतीने मारलं आणि मांत्रिक शक्तीच्या जोरावर नागशक्तीला नियंत्रणात ठेवलं, म्हणून तुला आताच मरावं लागणार आहे. ए माधवी, पुढच्या दोन पौर्णिमेपर्यंत कालचक्र इथे न यावं म्हणून तू काय काय केलंस, पण आता तुला मारून दुसरं कालचक्र मी देवीच्या चरणी अर्पण करणार आहे. जिवंत असेपर्यंत तुला कालचक्र देवीकडे द्यायला देणार नाही, नाही कधीच नाही. नको 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 नंदिनी, मला काहीही करू नकोस, नको सोड, मला मला सोडून दे. नको नंदिनी, सोडणार नाही, तुला मरावाच लागेल, तुझा जीव घ्यावाच लागेल. थांब, तुला हे मंत्र बंधन तोडून हवंय ना, मी तोडते पण मला सोड. तू तोडणार आहेस, तू घातलेलं मंत्र बंधन तूच तोडणार म्हणतेस, ठीक आहे, तोड तोड तोडते. नमन नमः शिवाय, 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 नमन नमः शिवाय. मंत्र बंधन तोडलं मी, आता तुला वनादेवीकडे जाण्यासाठी कसलाच अडथळा नाही येणार. जा, जाऊन वनादेवीला भेट. जवळ येऊ नये म्हणून घातलेलं मंत्र बंधन तोडून मी तुझ्याकडे आले. मी स्वतःला अडकवून घेतलं. मी तुझ्या या परीक्षेत जिंकले आई. त्या दिवशी मी तुझ्याकडे जे कालचक्र आणू शकले नाही ते आता पोहोचवते. आनंदाने स्वीकार कर. मी देवीकडे कालचक्र पोहोचवू नये म्हणून ते एवढं केलंस, आता तुझ्या डोळ्यासमोरच मी कालचक्र देवीच्या चरणी अर्पण करेन.
तिथेच उभी राहून बघत राहा। जर का तू माझा ऐकलं नाहीस तर मी मुनियापाला मारून टाकेन। मारू का? नंदिनी माझी तू अजिबात काळजी नको करूस, त्या माधवीला मारून ते कालचक्र वनदेवीच्या चरणी अर्पण कर बाळा। मुनियाप्पाचा जीव किती महत्वाचा आहे हे तुला माहित नाहीये का? विना कारण मुनियाप्पाच्या मरणाचं कारण होऊ नकोस। खाली टाकते त्रिशूळ। त्रिशूळ खाली नको भेकूस नंदिनी, त्या माधवीला मारून टाक तू। खाली टाकतेस का ह्याला गोळी घालू? त्रिशूळ खाली फेकले, माझ्या बाबांना सोड, माधवीला माझ्याकडे पाठव। नाही मला काही करू नको। सा काय रे इच्छाधारी नाग, तुला मी माझी मदत करायला सांगितलं होतं ना, तर तू तिच्याच प्रेमात पडून तिचीच मदत करायला गेला होतास काय? विश्वासघाती, माझा हा अपमान तुझ्यामुळे झालाय म्हणूनच मी तुला जिवंत नाही सोडणार। इच्छाधारीला काही करू नकोस। मला धोका देणाऱ्याची हीच हालत होते। तुझा वंश संपतोय याची तुला काळजी होती ना? आता तू संपल्यावर तुझी काळजी करणार? कोणीच नाही,
आणि आता तुझ्यासाठी रडणाराही कुणी नाहीये. तुझा वंश संपलाच. राजशेखर तुम्ही इथेच थांबा. तिने जे कालचक्र फेकलंय ते घेऊन येते. मी लगेच शोधून आणते. लवकर घेऊन ये. नंदिनी इथेच तर पडलं होतं. ते कुठे गेलं असेल? माधवी, जे ज्याला मिळायला हवं होतं ते त्याला मिळालंय. ते ज्याच्याकडे असायला हवं त्याच्यापर्यंत पोहोचलंय. ज्याच्यावर त्याचा हक्क आहे ते त्याच्या हाती लागलंय. ए भैरवी, ते काल चक्र माझ्याकडे दे. ये माधवी ये, तुला देण्यासाठीच मी हे शोधलंय. ये आणि घेऊन जा. चक्राची शक्ती हवेत विलीन झालीये. शक्य असेल तर पकडून दाखव. राजशेखर काय झालं? ती भैरवी कालचक्र घेऊन पळून गेली. भैरवी ते कालचक्र घेऊन कुठपर्यंत जाणार आहे तिला आपण नंतर बघू. नंदिनी रागाच्या भरात काही करण्याआधी इथून आपल्याला निघायला हवं. जर का पुढे आली तर तुला मारून टाकेन. चल माधव लवकर. काळजी नको करूस. त्यांना वाचव नंदिनी. तुझ्यासाठी माझा जीव गेला तर आनंदच होईल मला. जा त्यांना वाचव. नंदिनी नंदिनी, माझा वापर करून ते सुखरूप निसटले. जा नंदिनी जा, त्यांना सोडू नको. ते गेले तर जाऊ द्या, पण त्याआधी इच्छाधारीला वाचवलं पाहिजे. इच्छाधारी इच्छाधारी. तुझा जीव जायला देणार नाही. गेल्या वेळी तू कालचक्रामुळे वाचवलं होतस, पण यावेळी तू मला वाचू शकणार नाहीस. नंदिनी माझा संघ भाला वंश माझ्या शेवटाने संपला, तरीही मी तुझी मदत करून आमच्या वंशाचं नाव मोठं केलंय. मी यातच खूप खुश आहे नंदिनी. माझा मृत्यू आनंदाने स्वीकार करतो, पण माझी फक्त एकच इच्छा पूर्ण राहिली. तुझं नाव नंदिनी, पण शेवटपर्यंत तू माझं नाव विचारलं नाहीस. माझं नाव नाव
बोल इच्छाधन, तुझं नाव काय? मी अनाथ है। माझं नाव कोट्टे उडा। माझं नाव कोणीच ठेवलं नाही। माझ्या मरण्याआधी माझं नाव ठेव तू। नंदिनी, नंदिनी, माझ्या आईला मारून मन नाही भरलं म्हणून मी इच्छा धारीला, पण तुम्ही मारलात ना। माझ्या रागात तू अजून भर टाकलीस ग, आता तुला संपवण्यात शांत बसेल। एकदाची ती संध्या हे घर सोडून गेली। तसंच ही माधवी पण ह्या घरातून गेली, मग काहीच प्रॉब्लेम होणार नाही। माधवी या घरात येता का माने? तुम्ही आताच त्याने इकडून बाहेर पाठवा। बाबा तुम्ही सांगता की मी सांगू त्यांना? माधवी इथे आपल्या सगळ्यांच्या सुखासाठीच थांबली आहे आणि तू तिलाच परत पाठवायला सांगतोय? या इथे असल्या की प्रॉब्लेम अजूनच वाढतात, चांगलं काहीच घडत नाहीये। आणि एवढंच नाही बाबा, आपल्या कुटुंबातल्या कोणालाच ही या घरात नको आहे बाबा। घरातली माणसं जर तुमच्यासाठी महत्वाची असतील ना, तर त्यांना आता इथून लगेच जायला सांगा। हे बघ अरो, चुकीचं समजू नकोस, तू दुसरं काही सांगते मी करेन, पण माधवीला मी घराबाहेर काढू शकत नाही। माझं तुम्हाला ऐकायचं नाहीये ना, त्या एवढ्या महत्वाच्या काय झाल्यात तुम्हाला? असं नाहीये रे राजा, आपल्यावर आता जी परिस्थिती ओढवलेली आहे त्यासाठी माधवी इथे असणं गरजेचं आहे। राहू द्या त्यांना, या महालातच राहू द्या, पण मी आता या महालामध्ये अजिबात राहणार नाही। मी आपल्या एकर सोडून जातोय। माधवीला घरातून हकलतील वाटलं होतं, पण हेच घर सोडून जात आहे। तू असा का वागतोय सरून? रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ नको। मी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं बाबा, तुम्ही अजिबात घाबरू नका। तुम्हाला इकडे एकट्याला सोडून जाणे इतकी माणूस की मी सोडली नाहीये, त्यामुळे तुम्ही यांना बाहेर काढेपर्यंत मी आपल्या आउट हाऊस मध्येच राहणार आहे। जेव्हा तुम्ही यांना बाहेर काढणार ना, तेव्हाच मी या महालामध्ये परत येणार। चल गंगा। अरुण, तुझे ढोंग त्याला आवडत नाही म्हणून अरुण गंगाला घेऊन निघून गेला, बरं वाटलं ना? तुझा भाऊ तो तंबोरान कधीतरी येऊन घरात त्रास द्यायचा, पण तू तर घरातच बस्ता घालून आम्हाला त्रास देतेस। तू जेव्हा इथून जाशील ना, तेव्हाच या महालात सुख शांती येईल। छा, चल देवसेना। ए चल तू आज जा। भाऊजी, मामा, बाबा,
भाऊजींना आपण आपला प्रॉब्लेम सांगायला आलो होतो, पण इथे आता वेगळाच खोळ होऊन बसलाय. मग आता काय करायचं बाबा? मला जरा विचार करू दे. अरुण, तू असा निर्णय का घेतलास? अरे दादा कधीच कुणाचं ऐकत नाही ना, तू कशाला घरातून बाहेर पडलाय? ती बाहेरची परकी बाई येऊन महालात राहते आणि तू या घराचा वारस आहेस, तू कशाला या आउट हाऊस मध्ये येऊन स्वतःला त्रास करून घेतोयस? हो अरुण, दादा बद्दल तर तुला माहित आहे ना, या विषयावर ते कोणाचंच काहीच ऐकणार नाही. तू त्यांना सिरियसली घेऊ नकोस. तू महालात राहिलास तर आम्हाला बरं वाटेल. गंगा, तू तरी समजावण्याला. मी त्यांच्या शब्दापलीकडे नाही जाऊ शकत हो. असं तू अरुणला सपोर्ट करत राहिलीस तर कसं होईल? आद्या, मेहरबानी करून तुम्ही आता हा विषय नका वाढवू. हा माझा आणि माझ्या बाबांमधला विषय, ते आम्ही आमचं बघून घेऊ. तुम्ही निघा इथून. नाही अरुण. आद्या, मेहरबानी करून तुम्ही निघा. ताई, तू तरी अरुणला समजावून परत घेऊन ये. महालात येणारच नाही का आता? तुम्ही नसताना मी एकटी कशी राहणार आहे महालात? त्या माधवीमुळे तुम्ही घर सोडलं हे बरोबर नाहीये. चला ना महालात परत. देवसेना, आम्ही तिथे आलो तर आजोबा माधवीला बाहेर नाही काढणार, म्हणूनच माधवीला बाहेर काढेपर्यंत आम्हाला या आउट हाऊस मध्येच राहावं लागेल. तू तरी प्लीज समजून घे. तुम्ही असं का बोलताय बाबा? बाबांनी सांगितलं ऐकायचं असतं दिवसेना, ठीक आहे ना? अरुण, आत्या, तुम्ही आता प्लीज काही बोलू नका. मेहरबानी करून तुम्ही या देवसेनेला घेऊन बाहेर जा. एय, मी तुला इथे समजवायला आलेले नाहीये. तू बोलायला सांगितलंस तर तू माझं मन नाही वळवणार, त्यामुळे तू आताच इथून निघून जा. अरे, मी तुला इथे समजवायला आलेले नाहीये. निर्णय बदलून चुकून पण महालात परत येऊ नकोस हे सांगायला आले मी.